महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। नुकतीच पालकमंत्री केसरकर यांनी भातशेती नुकसानग्रस्तांना हेक्टरी 15,000 मदत जाहीर केली, मात्र ही शेतकऱ्यांची चेष्टा असून शासनाने शेतकऱ्यांना कमीत कमी हेक्टरी 60,000 रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते के गावडे यांनी केली आहे। कार्यक्रम निवडणूक कार्यक्रम संपलेला आहे, जनते संपूर्ण महाराष्ट्र जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या युतीला बहुमत दिलेलं आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वोच्च नेत्यांनी जाहीर केलेलं आहे की सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपण महाराष्ट्रात पुढची 5 वर्ष काम करणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 3ही जागा ह्या भाजप आणि युतीच्याच आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता सिंधुदुर्गाच्या जे काही समस्या आहे या समस्याकडे आज गेल्या आचारसंहितेपासून गेले 2.5 महिने पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी लक्ष देण्याची आवश्यकता आहे। सिंधुदुर्ग कालच कपडे तरी पेपरमध्ये या ह्याच्यामध्ये सोशल मीडियामधून वाचायला मिळालं की पालकमंत्र्यांनी हेक्टरी 15,000 रुपये नुकसान भरपाई भात शेतीला देणार असं जाहीर केल्याचं वाचलं। आम्हाला असं वाटतं की ही शेतकऱ्याची चेष्टा आहे, कारण हेक्टरी 15,000 ह्याचाच अर्थ गुंठ्याला 150 रुपये मिळणार आहे। साधारणपणे मजुरी धरली एका गुंठ्याची तर ते 250 ते 300 रुपये आहे, बियाणं धरलं तर ते 150 ते 200 रुपये आहे, खताचा खर्च धरला तर तो 150 ते 100 रुपये आहे आणि असं असताना साधारणपणे बाकी मेहनत आणि इतर सगळं करत विचार केला तर 1.5 ते 2,000 रुपये खर्च ज्यावेळी होतो त्यावेळी या ठिकाणी जर शासनाला मदत द्यायची असेल तर ती लवकरात लवकर मदत कमीत कमी 1,00,000 रुपये मिळण्याची आवश्यकता आहे। परंतु असं केलं की तडजोड आज संपूर्ण महाराष्ट्रात नुकसानी झालेली आहे आणि शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यायची तर कमीत कमी 60,000 तरी हेक्टरी ठिकाणी आज मदत दिली पाहिजे, पण ही मदत लवकरात लवकर दिली पाहिजे आणि त्याही पेक्षा आज पाऊस थोडा थांबला आहे, शेतकरी आज ठिकाणी शासनाच्या पंचनाम्याची वाट बघण्याच्या पेक्षा तिला भात कापणी करायला सुरुवात केलेली आहे तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सगळ्या ठिकाणी वस्तुनिष्ठ पंचनामे होऊन आज नुकसानीच्या प्रमाणामध्ये आज नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि ह्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आज या ठिकाणी अवकाळी पावसामुळे या ठिकाणी आज जमीन दोस्त झालेला आहे, भात शेतीचं अपरिमित नुकसान झालेलं आहे, शेतकरी उभा राहू शकत नाही। माझ्या समजुतीप्रमाणे हे पहिल्यांदाच असं कोकणामध्ये घडले। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आरोग्याचा विषय आहे। शाळकरी 5वी 7वी 8वीतल्या या ठिकाणी ह्या आठवड्या गेल्या 15 दिवसात जवळजवळ 3 ते 4 मुलांचं या ठिकाणी आज आकस्मिक तापसाईमुळे या ठिकाणी निधन झालेलं आहे आणि हे नक्की कुठल्या तापामुळे होतं आहे, कुठल्या साथीमुळे होतं आहे हे आरोग्य विभागाने वॉर फुटिंगमध्ये युद्धपातळीवर त्याची या ठिकाणी आज तपासणी केली पाहिजे आणि हे या ठिकाणी आज वाट न बघता सगळ्याच शाळकरी मुलांचं किंवा सरसकट सगळ्याच मुलांची तपासणी होऊन आज या ठिकाणी याचं निदान लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे, त्यावर काही जे काही उपचार असतील किंवा लस असेल त्याचं या ठिकाणी आज सर्व विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल प्रिकॉशन म्हणून या ठिकाणी आज त्याची दिले पाहिजे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभाग असेल त्याने या ठिकाणी सिंधुदुर्गाकडे इथे येऊन सिंधुदुर्गातल्या शाळेतल्या मुलांची या ठिकाणी आज काळजी घेण्याची आवश्यकता आहे। हा फार मोठा प्रश्न आहे। निवडणुका झाल्या, या ठिकाणी आज तुम्हाला जनादेश मिळालेला आहे, तुम्ही सत्ता नुसती स्थापन करण्याची बोलणी सुरुवात करण्याला अजून 7 दिवस झाले, सुरुवात झाली नाही। आमचं असं प्रामाणिक मत आहे की जनादेश जर मिळाला असेल तर जनादेशाप्रमाणे आपसातल्या या ठिकाणी येत्या जर ह्याच्या राजस्थानप्रमाणे आत्ताचं जे ह्याचं जे उत्तर भारतातलं जे राज्य आलं ते त्या राज्याप्रमाणे त्याचा मुख्यमंत्री बसला आणि आमच्याकडे अजून वाटाघाटी सुरू होत नाही हे कशाचं लक्षण आहे? तुमच्या आपसातल्या या ठिकाणी या झेवेजव्यामुळे तुम्ही जनतेला वेटीला धरत आहे असं आमचं राष्ट्रवादीचं प्रामाणिक मत आहे आणि म्हणून रस्त्यांना पडलेले खड्डे एकही खड्डा बुजवला गेलेला नाही, रस्त्या ठिकाणी आज दुसऱ्या कुठच्याही गोष्टीचं शासन आज अस्तित्वात आहे असं वाटत नाही, त्यावेळी या ठिकाणी तुम्ही नुसते आदेश दिलेत परंतु या ठिकाणी पंचनामे कुठे सुरू झाले तर आम्हाला पाहायला मिळत नाही आहे आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी आरोग्य विभाग असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल हे सगळे प्रामुख्याने काम यांनी काम केलं पाहिजे आणि लवकरात लवकर जनतेला न्याय मिळाला पाहिजे। हे शासन हे जनतेसाठी आहे असं आता तरी या ठिकाणी आज दाखवून देण्याचा प्रयत्न करावा।
तो सगळ्या ठिकाणी उजेड उमेदवारांचा जो या ठिकाणी आज 14 आणि 19 ह्याच्यामध्ये मताचा जो प्रचंड या ठिकाणी आज घट झालेली आहे ती का आणि कशामुळे? तुम्ही जर विकास केला असता तर कदाचित मताधिक्य वाढायची गरज होती. हे मताधिक्य काठावर आलं आहे. हे काठावरचं पुढे सरकवायचं असेल, काठावरचं काठावर ठेवायचं असेल, त्याचं या ठिकाणी मायनसमध्ये रूपांतर व्हायचं नसेल तर या ठिकाणी आज लवकरात लवकर जागं होऊन जनतेसाठी हे सरकार आहे, जनतेसाठी आम्ही आहोत. आणि आता आकड्यांचा विकास झालेला आहे, आता तो प्रत्यक्षात विकास सुरू हवा अशा तऱ्हेची आमची नम्र विनंती आहे की राजकर्त्यांनी आपापली पदं लवकरात लवकर कोणाचा मुख्यमंत्री आणि कोणाचा उपमुख्यमंत्री ह्याच्यामध्ये जनतेला किंवा आम्ही विरोधी पक्ष म्हणून आम्हाला कोणत्याही प्रकारचं सारस्य नाही. आम्हाला लवकरात लवकर या महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रावर, आंबेडकर साहेबांच्या महाराष्ट्रावर, आज ठिकाणी आज ज्योती फुले यांच्या ठिकाणी आज महाराष्ट्रावर लवकरात लवकर शासन करते काही आपल्या आपल्या खुर्चीत यावेत आणि जनतेच्या हिताचे त्यांनी निर्णय घ्यावेत. आणि नसेल तर जनतेचा उद्रेक व्हायला फार वेळ लागणार नाही याची नोंदही त्यांनी घ्यावी अशी या ठिकाणी विनंती करायची. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.